वेलकम फ्रेंड वन सेकंड टू अनदर व्हिडिओ। तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कालपासून म्हणजे काल रात्रीपासून ते आज पूर्ण दिवसभर खूप साऱ्या अशा गोष्टी ज्या आहेत घडल्या आहेत आणि त्या खूप साऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी मनामध्ये संभ्रम निर्माण झालाय की आता जी वेगवेगळ्या परीक्षा ज्या झाल्यात किंवा ज्या व्हायच्या बाकी आहेत त्याच्याबद्दल काय होणार आहे। सुरुवात अगोदर जो टीटीचा पेपर आहे, अगोदर आरोग्य विभागाचा पेपर जो आहे तो फुटला होता, नंतर म्हाडाचा जो पेपर होता त्या पेपर च्या अगोदरच्या दिवशी पुणे विभागाचे जे प्रमुख आहेत आणि त्यांची जी टीम आहे त्यांना माहिती मिळताच त्यांनी योग्य ती कारवाई करून म्हाडाचा जो पेपर आहे पेपरच्या अगोदरच्या दिवशीच पेपर फुटीचं जे प्रकरण आहे ते पकडल्यामुळे म्हाडाचा पेपर जो आहे तो रद्द झाला आणि आता काल रात्री महाराष्ट्र राज्य परिषदेचे जे अध्यक्ष आहेत तुकाराम सुपे यांची सुद्धा चौकशी सुरू होती रात्री आणि चौकशी झाल्यानंतर काल रात्री उशिरा त्यांना पुणे सायबर सेलचे जे प्रमुख आहेत आणि त्यांची जी टीम आहे त्यांनी त्यांना अटक केली आणि ज्यावेळेस अध्यक्षांना अटक झाली आणि त्यांच्यासोबत त्यांचे जे सल्लागार आहेत अभिषेक सायरीकर यांना सुद्धा अटक झाली आणि अजून त्यांचं असं म्हणणं आहे की जे तीन चार जण आहेत त्यांना सुद्धा अटक होण्याची शक्यता आहे। त्या गोष्टीनंतर आज दुपारी पुणे सायबर सेलचे जे प्रमुख आहेत आणि त्यांचे जे सहकारी आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की जवळपास आम्ही ज्यावेळेस या पूर्ण प्रकरणाची चौकशी केली आम्ही अगोदर फक्त महाराष्ट्र पेपर होता त्या अनुषंगाने चौकशी करत होतो, नंतर आम्हाला थोडे धागेदोरे बाकीच्या परीक्षेचे सुद्धा सापडले, नंतर आम्ही ज्यावेळेस पूर्ण चौकशी केली तर जे सुपे आहेत त्यांच्याकडे आम्हाला कमीत कमी 88,49,000 रुपये जे आहे ती रोख रक्कम सापडली, 5 किंवा 6 लाखाची एफडी जी आहे त्याचे डॉक्युमेंट सापडले आणि काही दागिने सुद्धा सापडले। आता एवढा मुद्देमाल जो आहे तो जप्त केलेला आहे पोलिसांनी आणि सुपे त्यांचे सल्लागार आणि प्रितेश देशमुख जी जे सॉफ्टवेअरशी रिलेटेड आहेत त्यांना सुद्धा अटक करण्यात आली आहे। आता ज्यावेळेस पत्रकार परिषद सुरू होती तर त्यावेळेस खूप सारे क्वेश्चन जे आहेत त्यांचे आन्सर त्यांनी केलेले आहे, तुम्ही तसं गुगलवर जाऊन किंवा युट्यूबवर जाऊन बघू शकता लाईव्ह पत्रकार परिषद जी झाली त्यांची त्याच्याबद्दल। पण त्या पत्रकार परिषदेमधले महत्वाचे मुद्दे हे होते की त्यांना विचारण्यात आलं की अगोदर ही केव्हापासून सुरू झालंय पेपर फुटीचं प्रकरण आणि या पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये काय काय किंवा कोणकोणत्या गोष्टी घडल्या आहेत किंवा समोर काय काय प्रोग्रेस आहे किंवा काय काय गोष्टी घडणार आहेत। तर त्यावेळेस जे प्रमुख होते त्यांनी असं उत्तर दिलंय की अगोदर 2020 साली सुद्धा टीटी परीक्षा जी आहे ती झाली होती आणि तिच्यामध्ये सुद्धा घोटाळा झाल्याची माहिती त्यांना थोडीफार मिळाली असल्यामुळं आणि या वर्षी जो टीटीचा पेपर होता तो सुद्धा त्या टीटी पेपरसाठी सुद्धा विद्यार्थ्यांना आमिष दाखवून 1 लाख 1.5 लाख किंवा जो रक्कम होती ती ठरवली जात होती आणि त्यांच्याकडून पैसे गोळा केल्यानंतर ती जी रक्कम आहे ती रक्कम आम्हाला काही प्रमाणात जमा झाली किंवा काही प्रमाणात आम्ही ती जप्त केलेली आहे आणि जसं त्यांना विचारण्यात आलं की समोरचा जो तपास आहे म्हाडाचा पेपर नंतर आरोग्य विभागाचा पेपर आणि नंतर टीटीचा पेपर तर समोरची ज्या परीक्षा आहे त्या परीक्षा संदर्भात काय आहे त्यांनी सांगितलं की जसा जसा तपास पुढे जाईल आणि जसे जसे आम्हाला धागेदोरे सापडत जाईल तसा तसा हा जो तपास आहे हा सुद्धा क्रमशः आणि त्या अनुषंगाने पुढे जाईल, तर आत्ताच त्याबद्दल भाष्य करणे योग्य नाही असं त्यांनी सांगितलंय। आता टीटीच्या संदर्भात सुद्धा त्यांनी सांगितलंय की टीटीची जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये खरोखर जे विद्यार्थी अपात्र आहेत किंवा ज्यांच्यापर्यंत हा जो पेपर आहे तो पोहोचलेला आहे किंवा जे टीटीचं प्रकरण आहे ते कुठपर्यंत आहे कोणकोणत्या एजंटपर्यंत किंवा कोणकोणत्या विद्यार्थ्यांपर्यंत सीमित आहे त्याचा तपास आता सुरू आहे सध्या आणि जे माजी आयुक्त आहेत दत्तात्रय जगताप साहेब त्यांनी सुद्धा सांगितलं की जे विद्यार्थी पात्र नाही होणार आहे टीटी परीक्षेमध्ये त्यांना अपात्रच घोषित केलं जाणार आहे आणि त्यांना असं सांगण्यात आलं होतं ज्यावेळेस प्रमुखांना एक प्रश्न विचारला होता की हे जे विद्यार्थी आहेत त्यांना जी ओएमआर शीट आहे तर त्यांना ओएमआर शीट कोणी सोडवायची सांगितली होती आणि ज्यावेळेस ओएमआर शीट कोणी सोडल्यानंतर ज्यावेळेस ओएमआर शीट जे एजंट्स आहेत किंवा जे पेपर हाताळणीमध्ये त्यांचा रोल आहे ते नंतर त्याच्यामध्ये ऑप्शन जे आहेत ते फिलअप करणार होते आणि किंवा ज्यावेळेस जर तुमचे मार्क्स नाही वाढले तर तुम्ही पेपर रिचेक सत्यापू शकता जेणेकरून नंतर परत तुमच्या पेपरमध्ये ऑप्शन जे येतं ते फिलअप करता येतील। तर खूप सारं मोठं प्रकरण होतं आणि खूप साऱ्या मोठ्या गोष्टी आज घडल्या आजच्या दिवसभरामध्ये जे टीईटी कॅन्डिडेट्स आहेत किंवा जे खूप सारे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतात
तर परीक्षार्थ्यांमध्ये सध्या गोंधळ निर्माण झाला आहे की आता हा जो तपास आहे हा कोणत्या दिशेने जाणार आहे आणि याची परिणाम कुठपर्यंत होणार आहेत, आणि महाराष्ट्र राज्य शासन जे आहे तो खरोखर शासन याकडे किंवा या ज्या गोष्टी आहेत पेपर फुटी प्रकरण या प्रकरणासंदर्भात काय काय तपास करणार आहे किंवा काय काय दखल घेत आहे हे पाहण्याजोगं राहणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या खूप महत्त्वाच्या होत्या आणि तुमच्याशी शेअर करायच्या होत्या, तुम्हाला सांगायच्या होत्या, तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवायची होती. माझ्या मते तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच नवीन नवीन अपडेट्स आणि ज्या वेगवेगळ्या घडामोडी आहेत त्या तुम्हाला चॅनलवर नेहमीसाठी आणि सातत्याने मिळावे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपली आणि आपल्या घरच्यांची काळजी घ्या. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय.